केविन, आई आई कुठे आहे? आई आई बाहेरच थांबल्यात. ते असं म्हणतात की त्यांना बाबांची ही अवस्था नाही बघवणार. जा बोलव तिला, जा. हॅलिस चला, बाबा बोलत आहेत तुम्हाला. नाही ग, मला ना त्यांची अवस्था बघवणार नाही. त्यांना अशा अवस्थेत बघितलं ना की मला खर तर रडूच कोसळेल ग आई. आणि आता ना मला एकदम चक्कर आल्यासारखं होत आहे. वाटत ब्लड प्रेशर थोडस लो झालं असेल. मी जाऊन पडते बघ. आई माझं ऐका ना. चला बाबा बोलत आहेत तुम्हाला. तुम्ही नाही आलात तर बाबांना कसं वाटेल. चला ना. हे बघा, ते काही नाही, तुम्ही चला. बाबा काय म्हणतात ते तर बघा. चला सावकाश चला. एकमेव तू आधार आहेस माझा. तू जवळ असलीस तर लवकर बरं वाटेल मला. कोणावरच माझा विश्वास राहिलेला नाही. तू म्हणजे बायको आहेस म्हणून तू तरी किमान मला फसवणार नाहीस. तू म्हणालीस ते खरं आहे. आपल्या बाबतीत सगळं विचित्र घडत आहे. उद्याचा दिवस काय संकट घेऊन येईल सांगता येत नाही. माझ्याही आयुष्याचा काही भरोसा राहिलेला नाही. त्यामुळे वेळी सगळं तुझ्या नावावर केलं म्हणजे मी मरायला मोकळा. मरण तरी सुखाने येईल. हो बाबा असं काय बोलतात. हो अजून तुम्हाला खूप जगायचं. हो ना. आणि तसंही अजून विश्वास सुद्धा यायचेत नाही का भैरवी ताई? हो पण ते सगळं नंतर. बाबा तुम्ही अशी निर्वाणीची भाषा नका ना करू. हो तुम्हाला बरं व्हायचंय. आम्हा कोणासाठी नसेल तर जण आईंसाठी तरी. त्यामुळे ताई निर्वाणीची भाषा पुरेल. औषध घ्या आणि लवकर बरे व्हा. देवा देवा देवा, काय 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 भयंकर बाई आहे ती. आई आई शी, बाई म्हणायला पण जीभ दजते. देवा स्वतःच्या नवऱ्याला सुद्धा सोडते ती. त्याच्या बाबतीत इतकं निर्दय वागू शकते ते इतरांच्या बाबतीत काय. देवा मला आता ह्या महामायेपासून जरा सांभाळून राहायला पाहिजे. उद्या काम झाल्यावर मला एखाद्या माशीप्रमाणे उचलून फेकून देईल ती. त्यापेक्षा दोन हात दूर राहिलेलं चांगलं. देवा अरे बापरे. बयो अगं काय हे लक्ष नाही तुझं? कसले विचार चालले तेवढे? कामात लक्ष नाही काय झालं? काय कुणाचा विचार करतेस इतका? अक्का साहेबांचा. अक्का साहेबांचा म्हणजे त्यांचा विचार करण्यासारखं असं काय झालंय? आणि तू का त्यांचा विचार करतेस? अक्का साहेबांचा ते
या अक्का साहेबांची तब्येत ठीक नाही ना, म्हणून विचार करत होते. हो का? हो, मी आले. देवा, माझं नशीब बलवत्तर म्हणून वाचले यावेळी. चमत्कारच झाला म्हणायचा. यांची स्मृती परत येते काय? ते माझ्यावरती हल्ला करतात काय? मी माझ्या बचावाखातर त्यांच्यावरती घाव घालते काय? आणि पण यामिनी, ही अशी संधी पुन्हा पुन्हा मिळणार नाहीये तुला. आता फक्त थोडे दिवस आहेत हातात. उरलेली प्रॉपर्टी सुद्धा लवकरात लवकर ताब्यात घ्यायला हवी. असं म्हणा भैयासाहेब खपल्यावरती पण ते करता येईल सगळं. पण काय आहे, त्यांच्या सहीने सगळं झालं तर बोंबाबोंब आणि विरोध कमी होईल. म्हणून जरा जोर लावायचा. चला यामिनी बाई, लागा आता कामाला. औषधाचा असर सुरू होईल आता दोन एक दिवसात. हातापायाला कंप सुटायच्या आत सया झाल्या तर पथ्यावर पडेल ते माझ्या. चला. रंगा, ए रंगा, रंगा, ए रंगा भाई, ए काय झालं? हा का ताण लागली तुला माझी? हा एक गोष्ट ध्यानात ठेवायची, यापुढे तुझं काम असल तर नरमाईनं बोलायचं माझ्या समोर आणि आर्डरी सोडायच्या नाहीत मालकावानी. हे बघ, मी काय तुझ्याशी वाद घालायला आलेलो नाही. अरे आजचं आपलं काम बाकी आहे म्हणून मी तुला बोलावलो. रंगा, अरे विश्वासदादांसारखं वागायचं म्हणजे मस्करी नाही रे. अरे त्यांची नुसती नक्कल करायची म्हटली ना तरी लई पुण्य लागते रे पाठीशी. बाजर तुझी त्या विश्वास कौतिक कळलं काय? आता उचकट तो बाड, उचकट बोल, काय बोलायचं ते. विश्वासदादांच्या स्वभावाबद्दल सांगायचं होतं तुला. रंगा, बघ तुला तसं वागायला जमलं तर. अरे आमचे विश्वासदादा लई साधे सरळ होते रे, एकदम सालस. दुसऱ्याच्या पायात काटा रुतला ना तरी बी ह्यांच्या डोळ्यात पाणी यायचं आणि मग ते पाणी पुसण्यासाठी जीवाचं रान करायचे ते. अरे घरात पंचपक्वानांची रास असायची पण साध्या पिठल्या भाकरीत रमणारे होते आमचे विश्वासदादा. कुठली बी गोष्ट स्वतःसाठी म्हणून नाही, सगळं दुसऱ्यांसाठी. कसला भी स्वार्थ म्हणून नव्हताच त्यांच्यात. प्रेम आणि विश्वास ह्या दोन गोष्टींवर लई श्रद्धा होती बघ त्यांची. एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. हे समज तू एका माणसाबद्दलच बोलतोस ना, का देवाबद्दल? आमचे विश्वासदादा म्हणजे देव माणूस होते बघ. अरे लेकाच्या, इतका साधा सरळ माणूस आजकालच्या जगात असू शकतो? असल असल, तो बिचारा इतका साधा बोळा होता म्हणून तर त्या जांबाज आणि कपटी भैरवी बरोबर निभावला त्याच. मोठी कारस्थानी आहे मेली. सगळ्यांना स्वतःच्याच पारड्यात तोलण्याची चूक करू नका. भैरवी ताईंबद्दल बोलताना आता 10 वेळा विचार करा. जिच्या चांगुलपणा पुढे काळानं पण हार पत्करली तिच्याबद्दल बोलण्याचा हक्क नाही आपल्याला. जाऊ दे म्हणा, तुम्हाला तरी हे सगळं सांगण्यात काय अर्थ? गाढवा पुढे वाचली गीतन कालचा गोंधळ बरा होता, कशातली गत.
आता रंगा ह्यापुढे तुला पण असंच वागावं लागल. आता हे बघ अत्यंत नम्र एकदम सालस अरे कुणाला भी दुखावेल असा एक भी शब्द आपल्या तोंडातून पडता कामा नये. अरे स्वतःच्या पोटामध्ये कावळे कोकलत असताना बी आपला घास दुसऱ्याला द्यायची दानत असावी लागेल. बघ जे जे वाईट ते सगळं सोडावं लागल राग बी सोडावा लागल. अन छमारी हे समजा आपल्या स्वभावाच्या विरुद्ध आहे. लय कठीण आहे. अरे अजून काय पाहिलंयस तू सगळ्यात अवघड धडा तर अजून शिकायचंय तुला. धडा कुठला धडा सांगेल थोड्या वेळात सांगेल. नाही नको. असं काय करतोस नको जाऊ बर मग खायला काही करू का. भूक नाहीये ग कावेरी सारखा ना त्या नेहाचाच विचार डोक्यात येतोय माझ्या. एवढा विचार करतोय पण एक एक धागा सापडत नाहीये माहिती एक धागा. मला सांग पोलिसांचं काय म्हणलं. तपास चालू आहे. तपास चालू आहे. काही फारशी प्रगती नाहीये. तपास चालू आहे. जो काही तपास चालू आहे ना तुला सांगू मला तो काही फारसा पॉझिटिव्ह वगैरे वाटत नाही आहे. सगळं निगेटिव्हच दिसतंय मला. राहून राहून त्या नेहाचा विचार डोक्यात येतोय मला आणि काय करावं कळत नाही. मला मार्गच दिसत नाही आहे माहिती. हे बघ आपली बाजू खरी आहे. आपल्याला न्याय नक्की मिळेल. झालं तर काय चांगलंच आहे. पण तरी माझ्या डोक्यात सारखा सारखा नेहाचाच विचार येतोय. तू सांग ना मला या सगळ्यामध्ये त्या बिचारीचा काय दोष आहे ग. हवालदार नेहा जयकरने सांगितलेला स्पॉट तो आज ना. होय साहेब. जा कोपरान कोपरा झाडून काढा कुठली जागा शिल्लक ठेवू नका. जा हो सर. ठीक आहे सर. साहेब इकडे काय नाही. चला या वरती या. ठीक आहे सर. साहेब एस के टेलर जयसिंगपूर. हवालदार. येस सर. गुन्हेगार इथला नाहीये. मला काय बी सांगू नका. थांब मला काय बी सांगू नका. तुम्हाला घड्या कळत ना. किती वाजले. 7 वाजले. 7 तू चाललीस. मी काय बी आता ऐकून घेणार नाही. चाललीस कुठे. वहिनी आणि मी मुदत दिलेली संपली. आता ते काय बी नाही तुमच्या घरच्यांना आता समज खरं खरं सांगणार आहे. मी नाही प्लीज मी हात जोडते असं काही करू नकोस ग. हात जोडून काय बी होणार नाही. त्यापेक्षा ना हात सैल सोडा म्हणजे लय काहीतरी होईल. मला लई संधी आणि लई वेळ दिला. तुम्ही आमचं काम करतच नाही. अगं असं काय करते. मी हे सगळं मुद्दामून करते असं वाटतंय का तुला. अगं घास तुम्हा सगळ्यांचा रोष ओढवून घेईन मी. इतक्या मिन्नत वाऱ्या करून ही गोष्ट मी इथे इथपर्यंत आणली त्याचा असा खेळ खंडोबा होऊन देईल. मंजना जरा विचार कर आमच्या घरात काय चाललंय. पाहतेस ना तू आमच्या घरात काय चाललंय ना. त्यात मला जरा भी रस नाही.
नाही हा, आणि ते तुमचं रडगाणं ऐकायचं मला जरा बी हाऊस नाही. ते काही नाही, मला माझं पैसे हवंय, ते बी आत्ताच्या आत्ता. हे बघ, मी तुला पैसे देईन. तू एक काम कर, तू आज रात्रीपर्यंत थांबशील का? मी तुला रात्रीपर्यंत पैसे देते ना. ए, आतापर्यंत काय बी करू शकली नाहीस, मग 2-3 तासांनी काय करणार आहेस? पण ए, मला माहितीये तू आत्ताच मरण पुढे ढकलतेस. मला नाही वाटत तुझ्याने हे काम होईल म्हणून, कारण तुझ्याकडचे सगळे मार्ग संपलेत. अग, मी माझ्या कानाने ऐकलंय आणि या डोळ्याने पाहिलंय, समजलीस? नाही, अजून सगळे मार्ग बंद नाही झाले. एक मार्ग अजूनही शिल्लक. ए, तू त्या विश्वास बद्दल काहीतरी सांगणार होतास, बोल. हो, माहितीये मला. म्हणजे? नाही काय नाही, मी माझ्या मनाची तयारी करत होतो. ए शान्या, आता उचकट की लवकर. हा, आणि ये बघ, असला तुझा तो विश्वास दादा सोन्याचा, तर माझा नवरा बी काही कमी नाही, समजलं का? तुझ्या त्या खऱ्या खुऱ्या विश्वासच्या तोंडात मारल असं विश्वास बनून दाखवतो की नाही तो बघ. कळेल ना, बघूया. आई महालक्ष्मी, हा तू मला दिलेला हार. तुझी कृपा, तुझा आशीर्वाद, किर्लोस्करांची सूर या नात्यानं मला मिळालेला तुझा हा कृपाप्रसाद मी असा देऊन टाकणं योग्य नाही. मी चुकीचं वागते माहितीये मला, पण हा सौभाग्यलंकार आता मी माझ्याजवळ ठेवावा अशी परिस्थिती आता उरलेली नाही. त्यापेक्षा तो रंजनाला देऊन तिचं तोंड बंद होणार असेल तर ते सगळ्यांच्याच हिताचं. सुखाचे हा हार घे रंजन. मासनी रोख पैसे पाहिजेत रोख, या चिरकुट गोष्टीने माझं नाही होणार समाधान. चिरकुट? अगं, माणसाच्या बाजारात ज्याची किंमत होऊ शकत नाही ना, तसा हार आहे हा. किमतीच्या मोजपट्ट्या नाही लागू शकत या हाराला. पण दुर्दैवाने तुम्हाला तीच भाषा कळते ना, म्हणून मी तुला सांगते, या हाराची किंमत कित्येक लाखात आहे. तुम्हाला माझ्याकडून जितके पैसे मिळणं अपेक्षित आहे ना, त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त किमती आहे हा. असं? मग हा हार तू माझ्यासाठी का देतेस? कारण आत्ता माझे हात दगडाखाली आहेत आणि माझ्या घरासाठी मी देवीचाही रोष पत्करायला तयार आहे. त्या मनानं नुकसान कमीच आहे ना. म्हणजे? जाऊ दे, तुला नाही कळायच्या या गोष्टी, तुला फक्त तुझ्या फायद्याचीच भाषा कळते ना. मग ऐक, हा हार घे आणि बाजारात जाऊन मग खूप पैसे मिळतील तुला. आणि हो, तयार हो, आपल्याला लगेचच गावाला जायला निघायचं, कळलं? मारतोस कशा बाई मला?